महाराष्ट्र दुष्काळाची नोटीस देण्यात आली होती. या नोटीसचं उत्तर देताना राज्य सरकारने माहिती दिली आहे. 21 जिल्ह्यातल्या 15,747 गावात दुष्काळ आहे, तरीही केंद्राकडून एक छादामाई मिळाली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना मोदी सरकारला हे शक्य झालेलं नाही. मुंबई महानगरपालिका लॉटरी काढणार आहे, पण ही लॉटरी घरांसाठी किंवा कुठल्याही जॅकपॉटसाठी नाही, तर भ्रष्टाचार कमी करण्याकरता महापालिकेने महत्वाचं पाऊल उचललं. आता महापालिकेतल्या महत्वाच्या अधिकारी पदांवरच्या नेमणुका लॉटरी पद्धतीनं होणार आहेत. एसआरए, बिल्डिंग प्रपोजल्स आणि दक्षता विभागातल्या अभियंता अधिकाऱ्यांच्या नेमणुका या लॉटरी पद्धतीनं होतील. महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांच्या कल्पनेतून ही लॉटरी पद्धत लागू होणार आहे. या लॉटरी पद्धतीमुळे लॉबिंग, भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव कमी होईल, तसंच पारदर्शकता येईल अशी महानगरपालिकेला आशा. मुंबई महापालिका महिलांच्या आरोग्याबद्दल आणि सुविधांबद्दल किती जागरूक आहे याचं उदाहरण समोर आलंय. महिला प्रसाधनगृह बांधण्यासाठी मुंबई महापालिकेचा तब्बल 5 कोटींचा निधी नुसताच पडू नये. पालिकेनं प्रसाधनगृहांसाठी 5 कोटींचा निधी राखीव ठेवला होता, त्यातली एक छादामाई खर्च झालेली नाही. गेल्या वर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशी महापौर स्नेहल आंबेकर यांनी वर्षभरात ही प्रसाधनगृह बांधून होतील अशी घोषणा केली होती, पण एक वीटही जागची हल्ली नाही आणि यातला एक पैसाही खर्च झालेला नाही. वर्तमानपत्रात बातम्या छापून आणण्याकरता पाकिटं पाठवावी लागतात, असं धक्कादायक वक्तव्य महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. जळगावमध्ये लेवा शक्ती मासिक प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. वर्तमानपत्रात बातमी छापून आणायला सगळं काही करावं लागतं, बातमी छापून आली नाही तर पाकिट पाठवून देतो असंही आपण केलंय, असं खुलासा खडसेंनी जाहीर भाषणामध्ये केला. हे धक्कादायक आहे. चंद्रपूरमधल्या वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी एका तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे आपल्या मर्जीतील वाळू तस्करावर कारवाई केल्याच्या रागातून आमदारानं ही धमकी दिल्याचं कळत आहे. बुलडाण्यामधल्या खामगाव नगरपालिकेच्या इमारत बांधकाम आर्किटेक्ट नियुक्ती भ्रष्टाचार प्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना अटक करण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून या प्रकरणात चौकशीला स्थगिती मिळावी म्हणून सानंदा हे उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळालेला नसताना सुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला तर सांगा, 2 दिवसांपूर्वी सानंद बंधू हे खामगाव शहरात दाखल झाले, त्यानंतर पोलिसांना या निकालाची माहिती मिळाली असता स्टे मिळाला नाही असं निष्पन्न झालं. त्यामुळे रविवारी रात्री 9 वाजता खामगाव शहर पोलिसांनी दिलीपकुमार सानंदा यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. महिलासुद्धा कुटुंबाची कर्ती होऊ शकते असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिला. हिंदू प्रथा परंपरेनुसार एकत्र कुटुंबात कर्त्या पुरुषाचं विशेष स्थान असतं. कुटुंबात जन्मलेला पहिला पुरुष अपत्य म्हणून त्याला नैसर्गिकरित्या हा मानही मिळतो. मात्र कुटुंबात पहिलं जन्मलेलं स्त्री अपत्य असेल तर तिलाही कर्त्याचा दर्जा मिळाला हवा अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली. त्यावर न्यायालयानं याचिकाकर्त्या महिलेचा मुद्दा मान्य करत महिलासुद्धा कुटुंबाची कर्ता होऊ शकते असा निर्णय सुनावला. मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर जागी झालेली पश्चिम रेल्वे आता स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष म्हणजे इमर्जन्सी मेडिकल रूम उभारणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 आठवड्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाला 10 आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारायचे आहेत. रेल्वे अपघातातले जखमींकरता अशा प्रकारे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश 10 नोव्हेंबर 2014 उच्च न्यायालयानं दिले होते. मध्य रेल्वेने यावर तातडीनं अंमलबजावणी केली, मात्र पश्चिम रेल्वेला या कामाकरता निविदा काढायला तब्बल वर्ष लागलं. त्यानुसार 2 फेब्रुवारीला मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि गोरेगाव रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारले जाणार आहेत. मुंबई इथून कामानिमित्तानं दुबईला गेलेला मोहम्मद फरहान मोहम्मद रफीक शेख हा आयसिससाठी काम करत असल्याची माहिती समोर आल्यानं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे वळालं. सदरचा युवक गेले 6 महिने दुबई पोलिसांच्या ताब्यात होता, त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आला असून सध्या तो दिल्लीतल्या एनआयएच्या ताब्यात आहे. 2 वर्षांपूर्वी संगणक अभियंता म्हणून कामानिमित्तानं दुबईला गेलेला फरहान शेख हा आयसिसच्या संपर्कात कसा आला याविषयी आपल्याला माहिती नसल्याचं त्याच्या आजीचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच मुदब्बीर शेख याला एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मुंब्र्याच्या त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यामुळे मुंब्र्यात आयसिसचे अजून किती स्लीपर सेल्स आहेत हे शोधणं महत्वाचं ठरणार आहे. भगवान रामाला चक्क कोर्टात खेचण्यात आले. सीतेचा त्याग केला म्हणून भगवान रामाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल करून घ्यायची का यावर आज बिहारच्या सीतामढी कोर्टात सुनावणी होणार आहे. एका धोब्याच्या सांगण्यावरून रामानं सीतेचा त्याग केला. सीतामढीच्या डुमरीकला गावात राहणाऱ्या ठाकूर चंदन सिंग यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली. 3 दिवस चाललेल्या 65व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं चंद्रपूरमध्ये सूप वाजलंय. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकारी यांनी या समारोप सत्राच्या शेवटच्या टप्प्यात संमेलनामधल्या ठरावाचं वाचन केलं. यात वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव संमेलनात नव्हता. आधीपासून मंचासमोर बसलेल्या विदर्भवाद्यांनी याचा निषेध केला. संमेलनाध्यक्ष देशमुख समारोपीय भाषणाकरता उभे राहतात. सुमारे 25 कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव न घेणाऱ्या संमेलनाचा निषेध या कार्यकर्त्यांनी केला.
बारामतीमध्ये रविवारी 41व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, फोरमचे अध्यक्ष सुनेत्रा पवार उपस्थित होते. गेले 5 दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याचं आमंत्रण यावेळी देण्यात आलं. यात विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुवर्णमहोत्सवी आत्मार्पण स्मृतीवर्षानिमित्तानं राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसंच कलांगण यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षण संस्था तसंच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. इतिहास, विज्ञान आणि सामाजिक विषय केंद्रस्थानी ठेवून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. बातमी बुलडाण्यातली स्वामी विवेकानंद जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुखदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाची स्थापना केल्यापासून दरवर्षी पौष वद्य सप्तमीला हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली महापंगत. यंदा या महापंगतीत पुरी आणि वांग्याचा जोरदार भेद करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तानं इथं नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यामध्ये नुकतीच सावता परिषद पार पडली. या परिषदेला आलेल्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी यावेळी श्रद्धेनं कोणत्याही मंदिरात जायचं पण हट्टानं जाऊ नये, समाजाची शांतता भंग करू नये असं त्या म्हणाल्या. आधीच आपण जातीभेदाची लढाई लढतोय, आता स्त्री पुरुषांनी सामंजस्यानं हा प्रश्न सोडवावा असं त्यांनी सांगितलं. शनिशिंगणापूर प्रकरणावरती त्यांनी या परिषदेत आपलं मत व्यक्त केलं. ठाण्यामधल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रल्हाद वामनराव पै यांच्या एका विशेष लेक्चरचं आयोजन करण्यात आलं होतं. विषय होता आजच्या तरुणांमधील स्ट्रेस म्हणजेच तणाव. स्ट्रेस असतानाही कसं हसत खेळत वेळ घालवला पाहिजे, स्ट्रेसला स्ट्रेस न मानता आनंद मानला पाहिजे आणि त्याचबरोबर स्ट्रेसला एन्जॉय केलं तर तीच बाब आपल्या शरीराकरता कशी उपयुक्त ठरते हे त्यांनी आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. अहमदाबादमध्ये देशामधलं पहिलं अंडर वॉटर रेस्टॉरंट सुरू झालं आहे. जमिनीच्या खाली 20 फुटांवरती हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट करता 1,60,000 लिटर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. एखाद्या अॅक्वेरियम सारखाच त्याचा लुक आहे. रेस्टॉरंटमध्ये खाता खाता वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथं पर्यटकांना पाहता येतील. एखाद्या दुःखानं खचून जाणाऱ्यांकरता आदर्श ठरावा असा 22 वर्षांचा युवक म्हणजे हिमांशू कुमार. अपंगत्व हे मला मिळालेलं वरदान आहे असा विचार करणारा हिमांशू आपला डावा पाय अपघातात गमावून देखील हिंमत हारलेला नाही. त्यानं सायकलिंग करत मुंबई ते दिल्ली असा प्रवास कुर्ल्याच्या फेनिक्स मॉलपासून सुरू केलाय. सुमारे 1500 किलोमीटरचा प्रवास तो सायकलनं 15 दिवसात पूर्ण करणार आहे. दिल्लीमधल्या इंडिया गेट इथं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं स्वागत करणार आहेत. अपंग व्यक्तींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हिमांशू कुमारनं हा उपक्रम सुरू केलाय. एक फेरीवाला आणि त्याच्या साथीदारांकडून गीतांजली एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना मारहाण केली गेल्याची घटना घडली. सुनील भाटे आणि दीनानाथ भाटे हे जळगावमधून गीतांजली एक्सप्रेसनं कोरल्याला येत होते. गाडी कसारा रेल्वे स्थानकात येताच गुटखा विकणारा फेरीवाला जनरल बोगीत शिरला. या दरम्यान सुनील भाटे यांना फेरीवाल्याचा धक्का लागला. त्यातून या दोघात वाद झाला. गुटखा विकणाऱ्या युवकानं 10-12 साथीदारांना बोलवून सुनील यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केलं तर दिनेश यांच्यासह आणखी एका प्रवाशाला जबर मारहाण केली. नांदेडमधल्या देगलूर हैदराबाद महामार्गावरच्या वल्याळी टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 3 जण जखमी. मृतांमध्ये 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर हैदराबादला निघालेल्या साईभक्तांची कार ड्रायव्हर झोपेच्या धुंदीत आल्यानं झाडावर आदळून हा जोरदार अपघात झाला. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या आणि त्यांच्या वस्तू चोरल्याच्या घटना वाढत असल्याचं दिसून येतं. हे चोरटे विशेषतः स्थानकात झोपणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करतात. अशाच प्रकारे एक चोरटा चोरी करत असताना त्याला प्रवाशांनी रंगात पकडलं. त्याची तिथंच धुलाई करत त्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. हा सर्व प्रकार Zee24च्या कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र एवढं सगळं होत असताना रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्याकडे असते ते रेल्वेचे पोलीस मात्र गायब होते. या पोलिसांच्या अशा बेजबाबदार कारभारामुळेच कल्याण स्थानकात चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप प्रवासी करतात. पुढच्या 2 मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणजवळच्या महाराळ गावात घडली. गेल्या 4-5 दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होतं. मात्र घरातनं वास येत असल्यानं शेजारच्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे धक्कादायक
ही धक्कादायक घटना समोर आली. म्हाळगावातल्या मोहन टॉवर इमारतीत 45 वर्षांचे रणजित यशवंतराव हे आपली पत्नी स्वाती, दोन मुली श्रद्धा आणि आर्या यांच्यासह राहत होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला असणारे रणजित 5 दिवसांपूर्वी शेजारीने नातेवाईकांना शेगावला जातो असं सांगून गायब झाले होते. दहशतवादी संघटना आयसिसनं सिरियाची राजधानी दामेश्कमधल्या शिया बहुसंख्य भागात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवले होते. आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 60 अधिक नागरिकांचा बळी गेलाय. मृतांमध्ये 25 शिया मुसलमान. आयसिसनं सिरियामधून पळून जात असलेल्या आपल्याच 20 दहशतवाद्यांची खुल्याम डोके कापून हत्या केली. या दहशतवादी मुसूम शहरातून पळून जात होते, मात्र एका चेकपॉईंटवरती त्यांना पकडण्यात आला. दहशतवादी पळून जात असल्यानं आयसिसनं ही हत्या केली. टर्कीनं सिरियामध्ये बॉम्ब हल्ले करत असलेली रशियाची विमानं सातत्यानं हवाई सीमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे टर्कीनं रशियाच्या या फायटर विमानांना पाडण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टर्कीनं रशियाचं एक फायटर विमान पाडले होतं. चीननं अमेरिकेच्या एका युद्धजहाजावरती चिनी समुद्रात घुसण्याचा आरोप केला आहे. चिनी नेहमीनुसार अमेरिकेनं चीनचा कायदा आणि विश्वासही तोडला. चीननं आरोप केला की अमेरिकेचं युद्धजहाज चीनच्या झिंझा बेटापासून केवळ 12 किलोमीटर दूर आहे. पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांना मारण्याचा आरोप असलेल्या ओझेर ब्ल्यूच नावाच्या गँगस्टरला पकडण्यात आलं. रेंजर्स पॅरामिलिटरी फोर्सनं ब्ल्यूचला पकडलं. चीनमध्ये 2015 जवळपास 28 लाख नागरिकांचा मृत्यू झाला. चीनची संस्था NCCRCच्या अहवालानुसार गेल्या वर्षी चीनमध्ये कॅन्सरमुळे दररोज 7500 नागरिकांचा मृत्यू होतोय, तर 43 लाख नागरिकांना कॅन्सर असल्याचं रोज समोर येत आहे. चीनमधल्या शांघाय संख्या मोठी आहे. बाकी चीनमधलीच कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करी करत असलेल्या दुर्लभ जातीची 2000 छोटी कासवं पकडली आहेत. 8 बॉक्समध्ये लपून ही कासवं इंडोनेशियातून तस्करी केली जात होती. टर्कीची राजधानी इस्तांबूलमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेलं पिकासोचं एक दुर्मिळ पेंटिंग पकडलं. हे पेंटिंग अमेरिकेतल्या एका महिलेनं चोरलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. ते पेंटिंग जवळपास 8 मिलियन डॉलरला विकलं जाणार होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.